स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ठाणे शिवजन्म उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे। 16 फेब्रुवारी पासून सलग 4 दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे, नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आंबरे यांनी दिली। यावेळी मंगेश आवळे, संतोष सूर्यराव, चंद्रशेखर पवार, रक्षा यादव चौधरी, युवराज सूर्यवंशी, गणेश पवार, धनंजय समुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते। मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाणे आयोजित शिवजयंती निमित्त यंदा 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान हा शिवजन्म उत्सव सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान जांभी नाका ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे। या शिवजन्म उत्सव सोहळ्याचे यंदाचे 7वे वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम येथे रेलचेल असणार आहे। 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अर्थात चव महाराष्ट्राची, सायंकाळी 5 वाजता हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न होणार आहे। 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता चित्रकला स्पर्धा, 6 वाजता वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। 18 फेब्रुवारी रोजी 5 वाजता शिवपोवाडा तर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून रात्री 10 वाजता शिवस्मारक येथे दीपोत्सव संपन्न होणार आहे। दरम्यान 19 फेब्रुवारी रोजी 4:30 वाजता तलावपाडी परिसरात भव्य मिरवणूक करण्यात येणार असून सायंकाळी 7:30 वाजता सामाजिक क्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज जरांगे पाटील, नरेंद्र पाटील यांना मराठा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे रमेश आंबरे यांनी सांगितले। मराठा समाजातर्फे शिवजयंती उत्सव 2024 16 ते 19 महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती चव महाराष्ट्राची हा 16 ते 19 पर्यंत इथे आमचा कार्यक्रम आहे। तसंच 16 तारखेला हळदी कुंकू समारंभ आहे, 17 तारखेला चित्रकला स्पर्धा आहे आणि वक्तृत्व स्पर्धा आहे, 17 तारखेला 18 तारखेला पोवाडे व इतर कार्यक्रम आहेत, 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी व्हावी म्हणून आम्ही सकाळी 7:30 वाजता ठाण्यातल्या जी आमची रॅली असते तिची सुरुवात 7:30 वाजता होणार आहे आणि संध्याकाळी आम्ही मराठ्यांचे शिल्लेदार हा भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे। ठाणेकरांना मी एक सकल मराठा समाज एक छोटासा कार्यकर्ता म्हणून हे आवाहन करतो शिवजयंती निमित्त व सकल मराठा समाजातर्फे त्यांचा त्यांचा हात बळकट करावा आणि आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि शिवजयंतीला सवणी येऊन तिथे आपली शिवजयंती उत्सव हा मोठी उत्साह साजरा करावी। कोरोनानंतर महापालिकेची सावरलेली आर्थिक घडी आर्थिक वर्ष संपत असताना पूर्णतः विस्कटलेली आहे। महापालिकेच्या तिजोरीत आजच्या घडीला अवघे 5 ते 6 कोटी शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती आहे। मालमत्ता कर आणि शहर विकास विभाग वगळता इतर सर्वच विभाग उत्पन्नाच्या बाबतीत पिछाडीवर राहिलेत। केलेल्या कामाची बिले काढण्यासाठी पालिकेची तयारी असली तरी आता 2022 अखेरपर्यंतची सुमारे 150 कोटीची बिले कशी अदा करायची असा पेच पालिकेसमोर उभा टाकला आहे। मालमत्ता कर विभागाला यंदा 761.72 कोटीचे लक्ष देण्यात आले होते, आतापर्यंत 730 कोटींच्या आसपास मालमत्ता कर जमा झाला। शहर विकास विभागाला 564 कोटींचे लक्ष देण्यात आले होते, या विभागाने 100% वसुली करून त्यातल्या त्यात टारले। पाणीपुरवठा विभागाने यंदा घोर निराशा केले, पाणीपुरवठा विभागाला 233.77 कोटीचे लक्ष देण्यात आले होते परंतु आतापर्यंत या विभागाने अवघी 75 कोटीच्या आसपास वसुली केले। अग्निशमन दल, सार्वजनिक बांधकाम विभाग, जाहिरात विभाग, स्थावर मालमत्ता विभाग इतर विभागांनी उत्पन्नाच्या बाबतीत घोर निराशा केले। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नवीन विकास कामे हाती घेण्यात आली नाहीत परंतु दायित्व कमी करण्यासाठी महापालिकेकडून पावले टाकली जात आहेत। गेल्या 5 वर्षापासून ठाणे व मुंबई परिसरातील जवळजवळ 2 ते 3 हजार बेघर व भाडोत्री रहिवाशांच्या हक्काच्या घराची मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे। या मागणीसाठी दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष धनराज थोरात यांनी ठाणे व मुंबई परिसरात 10 ते 15 वेळा मोर्चे व आंदोलने केली मात्र या आंदोलनकर्त्यांना आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही। शिवाय या मागणीसाठी ठाण्यातील लोकप्रतिनिधी, आमदार व खासदार यांनी शिफारस पत्र सुद्धा दिलेले आहेत। असे असून सुद्धा शासन सदर मागणी मान्य करण्यासाठी चालढकलपणा करत आहे।
महाराष्ट्र शासनाचे प्रचलित धोरण असताना बेघर व भाडोती रहिवाशांना हक्काची घरे मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष धनराज थोरात यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार निदर्शने व आंदोलन करण्यात आली. आगामी दिवसात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्र्यांच्या गाड्या अडवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये शेकडोच्या संख्येने रहिवासी सहभागी झाले होते. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर 84 महिने परतफेड कालावधी 80% लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याजमाफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते 5:30 संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र 10:30 ते 1:30 सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. वाहतुकीचे नियम पाळण्यात कोणताही कमीपणा बाळगू नका. स्वतःबरोबर इतरांचे जीव मौल्यवान आहे हे चालकांनी लक्षात घेऊनच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे असा सल्ला ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलाय. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 34व्या रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त रस्ता सुरक्षा सप्ताह दरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्यांना डुंबरे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी हा मोलाचा सल्ला दिलाय. ते पुढे म्हणाले की वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिसांकडून गेल्या महिन्याभर प्रबोधन करण्यात आले असा संपर्क आणि उपक्रम वाहतूक विभागाने वर्षभर राबवण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केले. हेल्मेट असते तर 2 दिवसापूर्वी नारकोलीमध्ये झालेल्या दुचाकी स्वाराचा मृत्यूही टळला असता. अगदी सीट बेल्ट लावणे हाही काही ना कमीपणा वाटतो. झेब्रा क्रॉसिंग करणे, सिग्नल न तोडणे, दुचाकी चालवताना मोबाईलवर न बोलणे असे अगदी लहान नियमही पाळल्यास स्वतःबरोबर इतरांचाही जीव धोक्यात येणार नाही असेही ते म्हणाले. तर सीमेपेक्षा अपघातातील मृत्यू आणि जखमींची संख्या मोठी असल्याचे सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगून विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही रस्ता सुरक्षेचे महत्त्व जाणले पाहिजे व विद्यार्थ्यारंगीनच लाडीकपणे पालकांना नियम पाळण्याचा सल्ला दिल्यास पोलिसांच्या दंडापेक्षा तो अधिक गांभीर्याने पाळला जाऊ शकतो असेही चव्हाण म्हणाले.
महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, वेतनवाढीची थकबाकी, गणवेशाचे कापड, वाढीव शिलाई भत्त्यासह मिळावेत आदींसह विविध मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी वंदना डेपो येथे कालपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अद्याप त्यांच्या या उपोषणावर एसटी महामंडळ किंवा प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही, त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याची माहिती मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आले. एकीकडे एसटीच्या ताफ्यात नवीन इलेक्ट्रिक बस दाखल होत असतानाच दुसरीकडे एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ठाण्यात उपोषणाच्या हातात उपसले आहे. मंगळवारपासून उपोषण वंदना डेपो इथे सुरू करण्यात आले. उपोषणामुळे सेवेवर तरी अद्याप परिणाम झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या 2018 पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, एप्रिल 2016 ते ऑक्टोबर 2021ची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी मिळावी, 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंतचे घरभाडे भत्त्याची थकबाकी, 7वा वेतन आयोग लागू करा, वैद्यकीय बिलाची प्रतिपूर्तीऐवजी कॅशलेस योजना सुरू करावी, अपहार प्रवण बदल्या रद्द करा, आयुर्विमान संपलेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या लाल परी घ्या, चालक वाहक वेळापत्रकात त्रुटी दूर करा आदी मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे. पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूब वर पाहायला विसरू नका. धन्यवाद.